नेक्स्ट पार्ट अपन बघणार आहोत ते आहे हाउ टू ट्रांसपोर्ट द विक्टम अँड ऑर पेशंट. विक्टम्स किंवा पेशंटला आपण कसं ट्रान्सपोर्ट करू शकतो, म्हणजे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो किंवा जिथे काही इमर्जन्सी प्रॉब्लेम झाले तिथून आपण त्यांना कसे हलवू शकतो. फर्स्ट आहे कॅडल मेथड, यूजफुल फॉर द चिल्ड्रन अँड अंडर वेट विक्टम. जी लहान मुलं आहेत किंवा ज्यांचं वेट कमी आहे त्यांना आपण ह्या टाईपनी उचलून घेऊन जाऊ शकतो. ह्युमन स्ट्रेच मेथड, इफ वन लेग इज इंजर्ड द विक्टम शुड बी सपोर्टेड विथ द मिनिमम लोड ऑन द अदर लेग्स. त्याला आपल्या खांद्यावर आपण हात टाकून त्या माणसाला घेऊन जाऊ शकतो सपोज त्याचा जर एखादा पाय इंजर झालेला असेल. कॅरिंग ऑन द फोर हेड हँड चेअर, दिस इज यूजफुल वेन द सपोर्ट इज निडेड फॉर द पार्ट बिलो द वेस्ट. कमरेखालचा पार्ट जर त्याचा निकामी झाला असेल किंवा त्याला लागला असेल तर आपल्याला अशा टाईपनी फोर हँड चेअर बनवून त्याला आपण घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर आहे आपण बघणार आहोत ते आहे कॅरिंग द पिगी बॅग, यूजफुल फॉर कॅरिंग द पेशंट हू आर अनकॉन्शियस. जे पेशंट अनकॉन्शियस आहेत किंवा जे पेशंट बेशुद्ध आहेत त्यांना आपण अशा टाईपनी घेऊन जाऊ शकतो. पुलिंग ऑर लिफ्टिंग मेथड, दिस इज यूज फॉर कॅरिंग अन अनकॉन्शियस पेशंट थ्रू अ शॉर्ट डिस्टन्स. ज्या पेशंटला थोड्याच अंतरावर आपल्याला घेऊन जायचं आहे त्याला आपण अशा टाईपनी पुलिंग किंवा लिफ्टिंग मेथडनी पण घेऊन जाऊ शकतो. कॅरिंग ऑन टू हँड चेअर, यूजफुल फॉर दोज पेशंट हू कॅनॉट यूज देअर हँड बट कॅन लोड देअर बॉडी अपराईट. जे पेशंट कॅनॉट यूज देअर हँड बट त्यांची बॉडी आपण उचलू शकतो, मग त्याच्या त्यांना आपण कसं घेऊन जाऊ शकतो, टू हँड चेअर, अशी टू हँड चेअरनी आपण त्या ह्यांना घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर आहे स्ट्रेचर, इट इज इन अन इमर्जन्सी इफ द कन्व्हिनियंट स्ट्रेचर इज नॉट अवेलेबल, मग त्यावेळेला आपण काय करू शकतो, बांबूज जे असतील जवळपास ते आणि त्याला ब्लँकेट बांधून आपण त्याचा स्ट्रेचर बनवून अशा टाईपनी त्या माणसाला घेऊन जाऊ शकतो. आय थिंक तुम्हाला हाऊ टू ट्रान्सपोर्ट द विक्टम आणि पेशंट्स हे कळलंच असेल.